काल झालेल्या सर्वसाधारण सभेला 3 आयुक्त आणि 2 महापौर यांच्या उपस्थितीत 2 वेळा सभा तहकूब होऊन शेवटी सभा संपन्न झाली. काल सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड तर आयुक्तांचा पदभार अयुब खान यांनी सांभाळला. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, बंद पथदिवे, विस्कळीत झालेला पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन चोकअपमुळे महिला नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल असं सांगून सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. दुसऱ्यांदा सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती, परंतु महापौर त्र्यंबक तुपे यांचा पदभार प्रमोद राठोड यांनी सांभाळून सर्वसाधारण सभा सुरू केली. नगरसेवक यांच्या वॉर्डातील रस्त्यांवरील कामावरून मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि नगरसेवक राजू शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होताच सभा तहकूब करण्यात आली. तिसऱ्यांदा सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत आयुक्तांचा पदभार रवींद्र निकम यांनी सांभाळताच नगरसेवक व नगरसेवकांनी आयुक्त येईपर्यंत सभा सुरू करू नये असा पवित्रा घेतल्यानंतर काही सेकंदात मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार स्वीकारून सभा सुरू केली.